Si sta Carla, c'è troppo di Malanna! आमचं म्हणणं आहे की सगळे स्वैरे हा कायदा लागू. मी महेश वताळे बाराची गावांनी बिनवडे. आमचं काय म्हणताय, सत्ताधारी पक्षानं आम्हाला पिसवलं पण विरोधी पक्ष नेते त्यांनी सुद्धा त्याचं समर्थन केलं की एस आय टी चौकशी करा म्हणून. आणि आपल्या जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी त्याचं टेबल वाजवून स्वागत केलं एस आय टीचं. आमचं म्हणणं येत आहे या मतदारसंघात सर्व महाराजांना आदरणीय शिंदे साहेबांना जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहे. आमची एकच मागणी, हा तुमच्या मतदारसंघात आमची एकच मागणी आहे की सगळे स्वैरे कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनावं तशी मांडली नाही. ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेधारी आणि विरोधी पक्षांनी साठेलोट करून ही 10% वाढीव आरक्षण दिले. ही कोर्टात टिकत नाही. एक मिनिट माझं बोलणं होऊ द्या, तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोलणं होऊ द्या मग तुम्ही बोला. सगळे स्वैरे कायदा लागू केल्यानंतर 2010 कायद्यानंतर पारित कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही, काँग्रेसचे नेते आहेत आणि निकट कायदा पारित करायचा. आमची एवढीच मागणी, आम्हाला तुम्हाला हरवाच नाही. आमचं भाजपबरोबर भांडण नाही, काँग्रेस बरोबर नाही, शिवसेनेबरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही. आमचं मत आहे मराठ्याला आरक्षण पाहिजे. आमचं भांडणं तुम्ही सगळे स्वैरे
सगळेस्वरे ह्या शब्दावर आणि ओबीसी म्हणणं मराठ्याला समर्थन आहे तुमचं, समर्थन आहे ना हे व्हिडिओ मधील. Yeah.